निप्पाणी येथे कपिल स्पोर्ट्सच्या माध्यमातून राजश्री चित्रपट मंदिरामध्ये जल्लोष. संपूर्ण भारत देशाला क्रिकेट खेळाबद्दल अतिशय आकर्षक असून लहानांच्या पासून वृद्धांच्या पर्यंत अतिशय आवडीचा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिले जाते. 1983 मध्ये भारत देशाला पहिला वर्ल्ड कप मिळवून देणारे भारतीय क्रिकेट संघाचे पहिले कप्तान कपिल देव यांच्या जीवनावर आधारित 83 चित्रपट निप्पाणी राजश्री चित्रपटगृहामध्ये दाखवण्यात येत आहे. यासाठी निप्पाणी येथील कपिल स्पोर्ट्सच्या माध्यमातून फर्स्ट शोला गर्दी करून उपस्थितांच्या हस्ते 83 बोर्डला हार अर्पण करून फटाक्याची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना निप्पाणी येथील कपिल स्पोर्ट्सचे कप्तान संतोष मेस्त्री म्हणाले, कपिल देव यांनी भारत देशाला पहिला विश्वकप मिळवून दिला. त्यांच्याच नावाने निप्पाणी येथे कपिल स्पोर्ट्सची स्थापना करून 35 वर्ष पूर्ण झाली. या स्पोर्ट्सच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन, शालेय मुलांना गणवेश, रक्तदान शिबिर अशा पद्धतीचे कार्य करत असून इथून पुढेही कार्य करत राहणार असल्याचे सांगितले. 83 ला जो भारत देशाला आपल्या वर्ल्ड कप मिळवून दिले असे कप्तान कपिल देव यांना स्मरण ठेवून 1986 मध्ये आमचे संस्थापक अध्यक्ष कपिल स्पोर्ट्स या नावाने सुरुवात उलाणी यांनी सुरुवात केली व आज निप्पाणीमध्ये 83 फिल्मचं उद्घाटन सोहळा म्हणून आम्ही कपिल स्पोर्ट्सच्या वतीनं जे आम्ही सादर केलेलं आहे ते फक्त आणि फक्त कपिल देव यांना स्मरण करण्यासाठी व त्यांनी जे आपल्या देशाला प्रथम वर्ल्ड कप मिळवून दिला त्यांच्या स्मरणात आम्ही हे काम केलेलं आहे आणि त्यांचं हे समोर ध्येय घेऊनच आम्ही कपिल देवला ध्येय घेऊनच बाकीचं आम्ही कार्य करत राहिलेलो आहोत आणि करत राहणार आहोत. धन्यवाद. सुरुवात करून आज 35 वर्ष पूर्ण झालेले आहे. या 35 वर्षाच्या कालखंडामध्ये कपिल स्पोर्ट्सने विविध क्रिकेट स्पर्धा पण आयोजित केल्या, त्याचबरोबर सामाजिक कार्य म्हणून शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, निबंध स्पर्धा, रक्तदान शिबिर, तसेच कुष्ठरोग्यांना मदत, गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, त्याच पद्धतीने 1999 साली निप्पाणीमध्ये खुद्द आमचे 83 चे कॅप्टन कपिल देव यांना निप्पाणीमध्ये आणण्याचं कार्यसुद्धा आम्ही कपिल स्पोर्ट्सच्या वतीने केलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्या लगेचच पुढच्या वर्षी सय्यद किरमाणी साहेब यांनाही आम्ही निप्पाणीमध्ये आणून निप्पाणीकरांचं इतिहासात एक नाव नोंदणी केलेलं आहे. असं हे कपिल स्पोर्ट्स आमचं सतत कार्यरत राहील, यापुढेही कार्यरत राहील. निप्पाणी येथील राजश्री चित्रपट मंदिरामध्ये 83 हा चित्रपट प्रदर्शित होत असल्या कारणाने फर्स्ट शोला कपिल स्पोर्ट्सचे संस्थापक अध्यक्ष सुहास दुधाने यांनी फर्स्ट तिकीट खरेदी केले. यावेळी कपिल स्पोर्ट्सचे संस्थापक अध्यक्ष सुहास दुधाने, कपिल स्पोर्ट्सचे कप्तान संतोष मेस्त्री, विलास पाटील, दीपक वळीवडे, रमेश कराळे, प्रशांत मुसळे, श्रीमंत चव्हाण, वीरेंद्र मेहता, अविनाश कांबळे, राजू मुल्ला, महेश कांबळे, कृष्णा वाळके, सूरज पोळ, रथन मदाळे, उमेश सासने, लोकेश घस्ते, विक्रम कांबळे यांच्यासह कपिल स्पोर्ट्सचे सर्व पदाधिकारी, खेळाडू, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.